जरा तुम्ही आलात, तो माणूस परत दिसला होता मला. कोण दिसला होता ते नंतर सांग, सध्या पेपर्स बघ, आपल्याला रजिस्ट्रेशनला जावं लागणार आहे. कसले पेपर्स आहेत? पाटील साहेबांकडनं आपण एक जमीन घेतली आहे, 2 कोटींची आहे. 1 कोटी ब्लॅक आणि 1 व्हाईट मध्ये द्यायचे होते, पण पाटील साहेब आपल्याकडनं 1 कोटीच घेणार आहेत. उठलेले पैसे त्यांनी देशपांडे साहेबांच्या नावावर सोडून दिलेत. काय करायचं काय जमिनीचं? या फार्म हाऊस, मुंबई जवळ जहागीरदारांचा फार्म हाऊस नको का? पण तो माणूस का घोटाळत असेल आपल्या घराभोवती? सकाळी खिडकीशी पण आला होता. अग, जे हातात आहे त्याचं कौतुक कर ना. एकदा का रजिस्ट्रेशन झालं ना की तो जमिनीचा तुकडा तुझ्या नावावर होणार. तो होईलच, पण तो माणूस का रेंगाळतोय घराभोवती? मला फार भीती वाटतेय. बघ, तुझी ही भीती लवकरच संपून जाणार आहे. एकदा का ती जमीन घेतली ना की बॅगेतले पैसेही संपून जाणार, आणि बॅगेतले पैसे संपले ना की तुझी भीतीही संपून जाणार. नाही पण ह्या, तू आता काही त्रास करून घेऊ नकोस. हा, मी आलोच.